मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभाची जी आचारसंहिता लागलेली होती ती आता शिथिल झालेली आहे, उठलेली आहे. तर मित्रांनो, याचा परिणाम असा होणार आहे की राज्यामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया रखडलेल्या होत्या, थांबलेल्या होत्या, त्या आता जोराशोरामध्ये पूर्णपणे सुरू होणार आहेत. ज्या पदांचे निकाल हे लागण्याचे बाकी होते त्या विभागांचे निकाल सुद्धा लागणार आहे. यामध्ये विशेष करून तलाठी या पदांचा ज्या ज्या जिल्ह्याचा निकाल हा बाकी होता तो निकाल लवकरच आपल्याला या 2 ते 4 दिवसामध्ये जाहीर झालेला दिसेल. मित्रांनो, त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अगोदर काही पदांकरता याद्या ह्या जाहीर झालेल्या होत्या, परंतु खाजगी शाळेतील नियुक्त्या ह्या राहिलेल्या होत्या, त्याचासुद्धा आता प्रक्रिया ही सुरू होणार आहे. त्याचबरोबर या अगोदर म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शासनाने शासन निर्णय काढलेले होते आणि त्यामध्ये वेगळ्या विभागाच्या जागा भरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केलेली होती. त्या अनुषंगाने बऱ्याचशा विभागाने त्यांच्याकडील जे काही रिक्त पदं आहेत त्यांची बिंदूनामावली तयार केलेली होती आणि ती बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घेतलेली होती. परंतु काही विभाग असे होते की त्यांची बिंदूनामावली कम्प्लीट नसल्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर त्या जाहिराती आलेल्या नव्हत्या. असे अनेक विभाग आहेत, त्यामध्ये समाज कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, त्याचबरोबर रेशीम उद्योग रेशीम संचालनालय हा विभाग असेल, पाटबंधारे विभाग, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, यामधले बरेचसे पदं भरणं बाकी होते. तर या विभागातील पदांच्या सुद्धा जाहिराती आपल्याला आगामी काही दिवसांमध्ये आलेल्या दिसतील. मित्रांनो, तर आपण तयारीला लागायचं आहे, आपली तयारीही पूर्ण असली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून अभ्यासाला आपण सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून बऱ्याचशा विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यांच्या परीक्षा या सुरळीत सुरू होत्या. तलाठी भरतीपर्यंतच तलाठ्याच्या पदापर्यंत परीक्षा झालेल्या होत्या, परंतु जे ॲनिमल हजबंडरीचा विभाग आहे, पशु विभाग, त्यांच्या परीक्षा ह्या होणार होत्या, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे त्यासुद्धा स्टॉप करण्यात आलेल्या होत्या, परंतु त्यासुद्धा परीक्षा आता होणार आहेत. तर मित्रांनो, अंदाजित वेळापत्रक कशाप्रकारे असणार आहे महापरीक्षा पोर्टलचं, त्यावर माहिती देणारे मी 2 व्हिडिओ दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचप्रमाणे इतर विभागाच्या परीक्षा झालेल्या दिसतील. तर मित्रांनो, आता पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा होतील, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या होतील, जिल्हा परिषदेच्या होतील, त्याचबरोबर फायर डिपार्टमेंटच्या आपल्याला झालेल्या दिसतील, त्यानंतर बोर्डाच्या पण जाहिराती आलेल्या आहेत, क्लर्कच्या त्या होतील, तर MIDCच्या परीक्षा आहेत. ह्या सर्व परीक्षा आता महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणार आहेत, त्याला कोणतीही अडचण आता नसणार आहे. मित्रांनो, जे काही धोरण ठरवलेलं होतं शासनाने मागचं, तेच धोरण आता पुढे सुरू राहणार आहे. भाजपचंच आता आपल्या सर्वांना माहिती आहे, बहुमत त्यांना आहे, सरकारसुद्धा त्यांचं होण्याची शक्यता आहे. नाही झालं तरी जे काही ध्येय धोरण ठरवले होते, शासनाचे जे काही निर्णय झालेले होते, त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल आणि आगामी काळामध्ये या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण तयार असणं मित्रांनो गरजेचं आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आपण अभ्यासाला लागा, आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील, ज्या विभागाची किंवा ज्या पदांची मुलाखती ह्या आचारसंहितेमुळे थांबलेल्या होत्या त्यासुद्धा मुलाखती होतील, ज्या विभागाचे नियुक्ती आदेश मिळालेले नव्हते, जसं की आपण बघू शकता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कागदपत्र पडताळणी ह्या झालेल्या आहेत, परंतु नियुक्तीचे आदेश हे मिळालेले नव्हते, त्यांनासुद्धा आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे नियुक्तीचे आदेश मिळतील आणि आपण आपल्या पदावर दिलेल्या गावी नियुक्त होऊ शकाल. तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आपण आता तयारीला लागायचं आहे. आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.